कसे आहात मित्रांनो, मजेत ना असेल मित्रा? पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांचा करमणूक देखील करत असतो आणि काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी देखील कोकणातल्या घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओ देखील याच संदर्भातला आहे. या अगोदर आपण माझे आजोळचा एक व्हिडिओ बनवलेला आणि आता अजून काही डेव्हलपमेंट त्या माझे आजोळमध्ये झालेली आहे, तर त्याचा देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती मिळेल, माझे आजोळ म्हणजे काय आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आता आपण आलो आहोत ते तिरवडे तिठ्यावर. हा जो रोड आहे हा मालवण कसाल रोड आहे. या साईडला आहे ते मालवण आणि थोडंच पुढे गेल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर पुढे गेल्यावर कट्टा बाजारपेठ लागते. या ठिकाणी 1.5 किलोमीटर पुढे गेल्यानंतर सुकळवाड बाजारपेठ लागते आणि त्याच्यामध्ये हा तिरवडे तिठ आहे. आता माझ्या आजोळकडे जाताना आपल्याला सरळ पुढे 1.25 किलोमीटर जायचं आहे टुवर्ड्स तिरवडे गावात. नमस्कार, मी भरत रमेश भुकटे, अनुराधा भरत भुकटे चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष. मागच्या वेळेस मागच्या आमच्या यूट्यूबच्या व्हिडिओला तुम्ही मागची माझ्या मागची जी बिल्डिंग आहे ती वास्तू बघितलेली असेल. त्याच्यानंतर आम्ही पुढे 2 बेडेड रूम्स चालू केल्या आणि आत्ताच गेल्या आठवड्यात आम्ही आमच्याकडचं कम्प्लीट कॅन्टीन नवीन बांधलेलं आहे. आणि आता आपण सगळी वास्तू या नवीन वास्तूचं प्रक्षेपण करूया. थँक्यू. नमस्कार काका, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलमध्ये. माझे आजोळ या संकल्पनेचा पहिला आपण एक व्हिडिओ बनवलेला आणि त्याचा चांगला एक रिस्पॉन्स लोकांकडनं मिळालेला. लाखांहून जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आहेत. आणि आज आपण दुसरा व्हिडिओ बनवतोय कारण का आपली एक नवीन वास्तू देखील तयार झालेली आहे आणि आपलं एक कॅन्टीन देखील झालेलं आहे पूर्ण ब्रह्मनावाने. तर आज आपण नवीन वास्तूला सुरुवात करण्या अगोदर, त्या वास्तूची माहिती घेण्या अगोदर जुन्या वास्तूकडनं सुरुवात करूया. पण त्या अगोदर माझा एक प्रश्न असा आहे की मुळात माझे आजोळ ही संकल्पना काय आहे, की हे पेड वृद्धाश्रम आहे का, की वृद्धाश्रम आहे का, की कुठली लोक या ठिकाणी येऊन स्टे करू शकतात, या संदर्भातली थोडक्यात मला माहिती द्या. हा वृद्धाश्रमच आहे. अच्छा. पण हा मुंबईपासून लांब असे, मुंबई पुण्यापासून लांब असल्यामुळे ओके परमनंट वृद्धाश्रमात येणारी माणसं फार कमी आहेत. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की बाबा 2 दिवसाच्या वरती किती दिवस, महिना 2 महिने किती दिवस तुम्हाला यावं मिळालं तर लोक यायला सुरुवात. आणि त्याच्यामुळे इतका चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय की आमच्याकडे काही रूम्स कधी कधी इतक्या फुल असतात की आम्हाला बाजूचा बंगला पण घ्यावा लागतो. अच्छा. आणि इतकं चांगलं हे आहे, रिस्पॉन्स आहे. आणि इथे जर यायचं असेल स्टेसाठी यायचं असेल तर 2 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला स्टे करायचा आहे नक्की. आणि साधारण वयाची मर्यादा काय ठेवली आहे का आपण? होय, वयाची मर्यादा सिनियर सिटीजन असले पाहिजेत. म्हणजे पुरुषांसाठी 60 वर्ष आणि बायकांसाठी 58 वर्ष. अच्छा. या जर वयोगटात तुम्ही असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन स्टे करू शकता. नक्कीच हे सगळं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे, त्यामुळे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. बरोबर. याचे जे काही रेट्स आहेत ते पुन्हा एकदा आपण शेवटी जाणून घेऊया, पण आता सुरुवात आपण या पहिल्या वास्तूपासून करूया. बरोबर.
पहिल्या आपण आता जुन्या वास्तूतल्या एक कॉमन रूम जी आमच्याकडे आहेत, पाच रूम्स आहेत, त्यातली एक रूम आपण बघूया. ओके, तर ही जी संपूर्ण रूम आहे याच्यामध्ये टोटल किती बेड आहेत काका? चार बेड आहेत. अच्छा, चार बेडची ही संपूर्ण चार बेडची रूम आहे. ओके, आणि साधारण याचा रेंट काय असतं? 700 रुपये पर हेड पर डे. समजा पण ती 300 वरची माणसं आली तर आम्ही नॉर्मली ह्या रूम मध्ये ठेवतो. अच्छा, जर सगळे 4-3 किंवा 4 मित्र आले ओके, तर त्यांना 2 रूम देण्यास सेपरेट 2-बेडेड रूम देण्यापेक्षा हे 4 जण एकत्र राहू शकतात. अच्छा, आणि त्या त्याची मजा घेऊ शकतात. ओके, म्हणजे 3 किंवा 4 लोकांचा ग्रुप आला तर या कॉमन रूम मध्ये सिंगल बेड जे आहेत या ठिकाणी मला दिसतात, हे सगळे सिंगल बेड वर ते लोक स्टे करू शकतात. साधारण 700 रुपीज त्याचा चार्ज आहे, इन्क्लुडिंग डिनर, लंच अँड नाश्ता. फक्त नॉनव्हेजचे चार्जेस तुम्हाला वेगळे देऊ, ज्या ज्या वेळेला असतात त्याला ते वेगळे पे करावे लागतात. अच्छा, आणि ह्या रूमला 2 एक संडास बाथरूम आणि एक संडास आहे. अच्छा, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही लोकांना, गैरसोय होत नाही. बरोबर. आणि माझा एक प्रश्न होता की जर याच वास्तूमध्ये जर 1.5 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी जर कोणी येत असेल तर त्यांच्यासाठी काय वेगळा रेट आहे का? त्यांच्या सगळ्यांना 12,000 रुपये पर डे पर मंथ त्याचा रेट आहे. 12,000 रुपये पर मंथ, त्याच्यात सगळं आलं, जेवण खाण राहणं. ओके, इव्हन त्याने त्या म्हणजे महिन्याला येतात त्यांच्यासाठी कपडे पण आम्ही धुवून देतो. अच्छा, कळलं का? म्हणजे ती व्यवस्था देखील सगळी व्यवस्था आहे. ओके, म्हणजे जो जी व्यक्ती जर महिनाभरासाठी येत असेल तर तिचे कपडे धुण्याची व्यवस्था देखील इथे बरोबर आहे, तुमची माणसं या ठिकाणी ती व्यवस्था पुरवतात. ओके, आणि दुसरी गोष्ट, इनकेस ऑफ इमर्जन्सी असं होऊ नये पण काही मेडिकल इमर्जन्सी लागली तर त्याची व्यवस्था आपल्याकडे आहे. आपल्याकडे आपण आम्ही रिक्षावाल्याला बोलवतो आणि आम्ही डॉक्टरकडे पहिले घेऊन जातो. अच्छा, इथे कट्ट्यावरती आमच्या 10 डॉक्टर्स आहेत. ओके, इव्हन सुकळवाडला आमचे डॉक्टर बापू परब आहेत. अच्छा, त्यांचं हॉस्पिटल आहे. म्हणजे असं काही ताबडतोब गरज लागली तर ते जवळपास हॉस्पिटल आहेत. ओके, त्यांच्याही हातात नसेल, त्यांनी सांगितलं की पुढे घ्यायचं तर आम्ही कुडाळ किंवा कणकवलीला काही डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकतो. अच्छा, तर वैद्यकीय सुविधा देखील तुम्ही करू शकता. हो हो, नक्कीच. नमस्कार, माझं नाव बाळकृष्ण सामंत, मी पुणे चिंचवड इथून आलो आहे. माझ्या आजोळमध्ये वर्षातनं 2 तरी मी इथे येतो. मनाला शांती मिळते, घरापासून दूर आणि वातावरण छान आहे आणि इथलं जेवण आहे उत्तम आहे आणि रूम्स पण सुंदर आहेत. आता नवीन डायनिंग हॉल किचन केलं आहे ते उत्तम आहे. ते मी बघायला खास 2 दिवसापूर्वी इथे आलो पुण्यावरून, त्यामुळे मला शांतता वाटते. निसर्गाच्या सान्निध्यात हे असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक, संध्याकाळी फिरण्यासाठी सूर्यदर्शन आणि सूर्यास्त हे 2 बघणे उत्तम आनंद मिळतो ते बघण्यासाठी. तुम्हालासुद्धा ह्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल मनशांतीसाठी, नक्की माझ्या आजोळला भेट द्या, तुम्हाला पूर्ण सॅटिस्फॅक्शन मिळेल. आपण ज्या बिल्डिंगमध्ये आता उभे आहोत त्या पहिल्या माळ्यावरती आपण उभे आहोत. ओके, आणि ह्या पहिल्या माळ्यावरती आमच्या 6 रूम्स आहेत. अच्छा, ही 12 रूमची ही बिल्डिंग आहे. अच्छा, ग्राउंड फ्लोरला 6 रूम्स आहेत आणि वर पहिल्या माळ्याला 6 रूम्स आहेत. ओके, या आपण त्यात एक रूम बघूया. नक्कीच. तर काका, आपण डायरेक्ट पहिल्या मजल्यावर येण्याचं कारण एवढंच आहे की खालच्या ज्या 6 रूम्स आहेत त्या सगळ्या फुल आहेत आणि वरच्या आपण 6 रूम बघायला आलो. होय, बरोबर. सो इथे आल्यानंतर आपले शेजारी कोण किंवा आपला मित्रपरिवार कोण याची चिंता लोकांना पडता कामा नये, कारण नेहमीच रूम बुक असतात. बुक असतात, नक्कीच. तर आता आपण रूम्स आतून कशा आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घ्या. या तर काका, ह्या सगळ्या ज्या रूम्स आहेत ह्या सगळ्या रूम्स 12 च्या 12 2-बेडेड आहेत. 2-बेडेड आहेत, म्हणजे हे सिंगल जे बेड आहेत ते 2 बेड असणारे हे रूम्स आहेत. बरोबर. आणि इथे जो येणारा जी व्यक्ती असेल ती फक्त काही 2 दिवसापेक्षा जास्त राहू शकतात. म्हणजे जे कोण कपल येत असेल तर ते 2 दिवसापेक्षा जास्त राहू शकतात. आणि वयोमर्यादा तुम्ही सांगितली, ज्येष्ठ नागरिकांसाठीच फक्त या रूम्स अवेलेबल आहेत आणि सेम रेट आहे ह्याचा पण.
फक्त एकच सांगायचं झालं की ज्येष्ठ सागरांना नागरिकांबरोबर जर त्यांची मुलं आली तर आम्ही त्यांना अलाव करतो. अच्छा, कळलं का? ओके, तर आता आपण आतून बघूया. या ठिकाणी देखील टॉयलेटची देखील व्यवस्था स्वच्छ सुंदर आहे आणि या सगळ्या गोष्टी खरंच खूप सुंदर रीतीने मेंटेन केलेल्या आहेत. इथे लॉकर देखील आहे आणि या अशा प्रशस्त रूम्स. नमस्कार काका, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये. मला थोडक्यात तुमच्याबद्दलची माहिती द्या की तुम्ही या ठिकाणी वास्तव्यास आलात तर तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी? माझं नाव सुनील गोरे, मी मुंबईहून इकडे 3-4 वेळा येऊन गेलो आहे पिरियडिकली. ओके, आता एक आलो की एक महिना इथेच राहतो. अच्छा, आणि मला इथलं वातावरण खूप आवडतं त्यामुळे मी ऑक्सिजन घेण्यासाठी मुख्य म्हणजे इकडे येतो. नक्कीच नक्कीच. आणि इकडलं खाणं पिणंही चांगलं आहे. अच्छा, आणि एकदा इथली माणसं म्हणजे जोडून ठेवणारी आहेत सगळी. बरोबर बरोबर, त्यामुळे इकडे यावं असं वाटतं सारखं. अच्छा, आणि वेळ कसा जातो इथे कळत नाही. नक्कीच, एकटं असलं तरी पण असं जाणवत नाही इथे एकटं राहण्याचं पण. अच्छा, माझा एक प्रश्न होता की मुंबईला कुठे होता तुम्ही राहायला? मी मुंबईला विलेपार्ल्याला राहतो. अच्छा, आणि आता तुम्ही महिनाभरासाठी इथे येता? महिनाभरासाठी इकडे येतो. अच्छा, इकडचं फूड आणि इकडचं जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो हो, चांगलं आहे सगळं. 3 वेळा नॉनव्हेज देतात इकडे. ओके, महिन्यात आठवड्यातनं. अच्छा, त्यामुळे ते पण सोय होते, कुठे बाहेर जायची गरज लागत नाही काय. ओके, सो तुम्ही इथे मंथली बेसवर येता? मंथली बेसवर येतो. आता आपण या टेरेसच्या टेरेसवर आलेलो आहे नवीन बिल्डिंगच्या. अच्छा, याच्या आजूबाजूला इतकं निसर्ग सौंदर्य आहे. नक्कीच, इथे आणि नवीन सौंदर्य बघा तुम्ही आजूबाजूला, सगळ्या आजूबाजूचा डोंगर बघा किंवा हे बघा. इवन इथे आमच्याकडे एक ॲग्रो फार्म आहे, आर्या ॲग्रो फार्म. अच्छा, तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत की तुम्हाला तिकडे जाऊन अर्धा एक तास पण कमी पडतो, इतकं सुंदर ते ॲग्रो फार्म आहे. बरं, आणि ते म्हणजे त्या लोकांना आणि ही गच्ची आमची आहे, गच्ची एक लांबलं जाईल की तिकडे तुम्ही येऊन वॉक करू शकता. बरोबर, आणि इवन आता हा जो आजूबाजूचा जो परिसर बघितला आता देखील पक्ष्यांचा किलबिट आहे. सकाळचं वातावरण तर नेहमी आल्हाददायक असतो आणि इव्हिनिंग वॉक मॉर्निंग वॉक असेल त्याचा देखील आनंद या ठिकाणी घेऊ शकतो. आपण जे उभं आहोत ते गणपती बाप्पाच्या देवळाच्या बाहेर आपण उभे आहोत. एक कॉम्प्लेक्समध्ये आपल्याकडे गणपतीचं मंदिर असावं अशी एक कल्पना त्यावेळेला सुचली. अच्छा, आणि ही गणपतीने स्वतःच हे करून घेतलं असं मला वाटतं. नक्कीच. सो इथे एवढ्या शांत परिसरात हे आपलं मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि बाजूला जे बेंचेस लावलेले आहेत आपण तर इथे निवांत तुम्ही बसून चिंतन मनन करू शकता. बरोबर, नक्कीच. खूप चांगली माहिती आपण या स्ट्रक्चर बद्दल घेतलेली आहे. आता आपण वळूया आपल्या कॅन्टीन जवळ. आता आपण आलो आहोत ते आमच्या कॅन्टीन जवळ. अच्छा, कॅन्टीनचं आम्ही नाव ठेवलं आहे पूर्ण ब्रह्म. अच्छा, पूर्ण ब्रह्मात प्रत्येक वृद्धांना सकस आहार देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. नक्कीच, आणि तुम्ही जर इथे आलात आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्यावर तुम्ही आम्हाला डायरेक्ट सांगायचं की बाबा काहीही झालं तरी हे आम्ही हे बरोबर नाही किंवा हे त्याच्यात काही चूक आहे हेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन फक्त. नक्कीच, आता आपण आतमध्ये जाऊया. ह्या आमचा दरवाजा आहे, या दरवाजामध्ये आम्ही लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की हे कॅन्टीनचा दरवाजा असल्यामुळे तिथे कॅन्टीनचं घेऊन माणूस किंवा चमचे अशा प्रकारचा आम्ही ते दरवाजा केले. आतमध्ये जाऊ आपण. आता अगदी प्रशस्त असा कॅन्टीन आहे आपला. ह्या कॅन्टीनला आम्ही आता 4-4 खुर्च्या लावल्यात पण इथे 6 लोक बसू शकतील असा हा टेबल्स आम्ही केलेले आहेत. ओके, आणि प्रशस्त जागा सोडलेली आहे की कोणालाही इनकन्व्हिनियन्स होता कामा नये
बरोबर या गोष्टीसाठी. ओके, म्हणजे जर सगळ्याच आपल्या रूम्स जरी फुल असल्या हो तरी कोणाची गैरसोय होणार नाही. एका वेळेला 40 लोक जेवू शकतील एवढं मोठं कॅन्टीन बनवलं. त्याचप्रमाणे हात धुण्यासाठी देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या संपूर्ण कॅन्टीनमध्ये. सो जो काय सकाळचा नाश्ता असेल काका किंवा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण बरोबर ते ग्रहण करण्यासाठी प्रत्येकाला या ठिकाणी यावं लागतं. म्हणजे आम्ही रूम सर्व्हिस देत नाही. अच्छा, कारण रूम देऊ सर्व्हिस देऊ शकत नाही या मोमेंटला. अच्छा, तर त्यांना इकडे येऊन हे अन्न ग्रहण करावं लागतं. थोडक्यात आपण किचन संदर्भातली माहिती जाणून घेऊया की जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आपल्याकडे दोन तऱ्हेचे किचन आहेत ना. आमच्याकडे डाव्या उजव्या हाताला आहे आमच्याकडे हे व्हेज किचन आहे. अच्छा, आणि हे डाव्या हाताला आहे ते आमचं नॉनव्हेज किचन आहे. अच्छा, ज्या ज्या दिवशी नॉनव्हेज असतं ओके त्याला नॉनव्हेजचं शिजतं, अदरवाईज हे व्हेज किचन आहे. ते व्हेजमध्ये सगळं काम चालू असतं. साधारण नॉनव्हेजचा मेन्यू काय असतो? फिश असतं का किंवा चिकन? एका वेळेला एकच असं, म्हणजे आज समजा बुधवार असेल आणि फिश असेल तर फक्त फिशच असतं. बरं, म्हणजे तुम्ही म्हणाल फिश आहे चिकन आहे सगळं एकत्र बनवा ते आमच्याकडे बनलं जात नाही. चिकन असेल त्यावेळेला चिकनच बनलं जातं. ओके, आणि फिश असेल त्यावेळेला फिशच बनलं जातं. आणि साधारण व्हेजमध्ये काय आपला मेन्यू असतो? व्हेजमध्ये भाजी आमटी. अच्छा, नंतर चटण्या लोणचं हेच असतात. बरोबर, वरण भात आणि या सगळ्या गोष्टी असतात जे व्हेज जेवण. आणि जे तुमच्या वृद्धांना पचनाला चांगलं असेल असं असं. ओके, माझं नाव अशोक नार्वेकर, मी अंधेरी मुंबईवरून आलेलो आहे. माझे नाव अनुपिता अशोक नार्वेकर, मी अंधेरी मुंबईवरून आलेले आहे. आम्ही इथे 2-4 दिवसासाठी आलो होतो आता. आणि माझ्या आजोबांची आम्ही इतर आमच्या नातेवाईकांकडनं माहिती मिळवली होती. आम्ही पहिल्यांदा तिथे आलो पण इथे आता आम्हाला हा दुसरा दिवस आहे पण अगदी घरच्यासारखं सगळं वाटतं आहे. आणि यांचं जे वेदवाक्य आहे माझ्या आजूचं की माणूस की जपणारी माणूस, त्याला अगदी ते पूर्णपणे उतरत आहेत 100%. आणि आता आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे वर्षातनं एकदा तरी यायलाच पाहिजे. नक्कीच नक्कीच, अगदी मनशांती मिळते मुंबईच्या धगाधकीच्या जीवनापासून अगदी वेगळं. आणि सगळं नॅचरल सराउंडिंग आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं. तर काका, आपण आता व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. बऱ्यापैकी आपण या माहिती जाणून घेतलेली आहे. काय वयोमर्यादा इथे आहे येण्यासाठी किंवा आपण किती दिवस इथे राहू शकतो, याचे रेट्स काय आहेत, या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. पण या अधिक जर कोणाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्याशी संपर्क करायचा असेल, तुमचा संपर्क नंबर तुम्ही सांगू शकता? माझ्याकडे 2-3 फोन नंबर आहेत. अच्छा, एक आहे 9422136961. ओके, दुसरा आहे 9819244573. ओके, आणि तिसरा आहे 9325772730. अच्छा, आणि कोण पर्यटक जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला असेल आणि या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट द्यायची असेल तर आपला एक्झॅक्ट ॲड्रेस काय येतो? आपला ॲड्रेस आहे माझे आजोळ, आर्यानगरी, तिरवडे रोड, कसाल मालवण रस्त्यावरती. अच्छा, सुकळवळ आणि कट्ट्याच्या मध्ये तिरवडे नाका आहे, त्या नाक्यापासून आतमध्ये 1.25 किलोमीटर आमचं आहे. अच्छा, ओके. सो खूप खूप धन्यवाद काका, खूप चांगली माहिती मिळेल. मी अशी आशा करतो की या व्हिडिओद्वारे ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. अनुराधा भरत बुकटे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तुम्हाला नमस्कार. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. नक्कीच तुम्ही काकांबरोबर संपर्क करून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. नक्कीच या स्थळाला तुम्ही भेट द्या. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळेल.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे माझे आजोळ जे आहे ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. ॲड्रेस देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.